महाराष्ट्र हे राज्य शेतीप्रधान राज्य आहे. पूर्वी खेडेगावामध्ये वस्तुविनिमय पद्धत अस्तित्वात होती. या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजे शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यास आणि इतरांस सेवा पुरवित असत. ही पद्धत आजच्या पिढीला माहीतही नसेल, मात्र पनवेल तालुक्यामध्ये अजूनही ही पद्धत सुरू आहे. पनवेलमध्ये नाना सोपान पुणेकर यांचं जय मल्लार म्युझिकल हे वाद्यालय आहे. गेले 97 वर्षे पुणेकरांच्या चार पिढ्या या वाद्यांचा व्यवसाय करीत आहेत. या वाद्यालयामध्ये तबला, ढोलकी, डग्गा, पखवाज, ढोलक या पारंपरिक वाद्यांबरोबरच गिटार, व्हायोलिन, कॅसिओ, ड्रम सेट यांसारखी आधुनिक वाद्यांचीही निर्मिती केली जाते. पनवेल, नवी मुंबई, पेण आणि उरण येथून अनेक नागरिक या वाद्यालयातील वाद्य घेण्यासाठी येतात. पुणेकरांचा हा पारंपरिक व्यवसाय असल्यानं मागील काळातीलही काही ग्राहक आहेत की जे वाद्य दुरुस्त केल्याच्या बदल्यात त्यांना पैशांऐवजी तांदूळ देतात. पनवेल तालुक्यातील अजिवली, अरिवली, शिवाजीनगर, आष्टे तसेच कसळखंड गावातील मंदिरांमध्ये असलेली वाद्य दुरुस्त केल्यानंतर गावकरी पैसे न देता पूर्वीच्या काळी असलेल्या पद्धतीनुसार धान्य देतात. म्हणजेच 12 बलुतेदार पद्धतीचा अवलंब करतात. याबाबत ज्ञानेश्वर पुणेकर यांना विचारले असता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा मोबदला मागत नाही, मात्र गावकी स्वेच्छेने जोपर्यंत धान्य देत आहेत तोपर्यंत ही पद्धत आम्ही सुरू ठेवणार आहोत. बलुतेदारी पद्धती आहे ना, त्यानुसार आम्ही त्या गावांचं वाद्य रिपेअरिंग करतो आणि आजोबांपासून आम्हाला त्या गावांचं धान्य मिळतं. कुठल्या कुठल्या गावांना मिळतात? अजिवली, त्यानंतर कसरकंड आहे, भातान आहे, त्यानंतर आष्टे आणि अरिवलीचं येतं, मोकापाडा, म्हणजे आपल्या भागातल्या बऱ्यापैकी गावांचं ही पद्धत आजोबांनी सुरू केलेली अजूनही चालूच आहे. किती धान्य आहे? जवळपास 900 ते 1000 किलो तांदूळ येतं वर्षाकाठी. तुमचं काय म्हणणं या पद्धतीवर? ही पद्धत आहे पूर्वीची, आता समजा बंद झालेली आहे, पण आहे जोपर्यंत गाव चालू ठेवतं आणि आहे तो पण आपण आम्ही स्वतःहून तर मोडत नाही आणि एवढ्या वर्षाचे जे संबंध आहेत ते अजूनही चालू ठेवतो आणि काय फरक नाही पडत आहे. थोडंफार नुकसान किंवा फायदा पण चालू राहू दे. काय बदलला असला तरी अजूनही काही जण आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती जतन करताना दिसून येतात. त्याबद्दल त्यांची काहीही तक्रार नाही, तसंच कधी कधी जुन्या परंपराचाही अभिमान वाटतो असं ते म्हणतात.